याच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. आणि परवा म्हणजे 20 तारखेला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, माहिती आहे कुठचा? कोणी सांगू शकेल का? जागतिक खोके दिन. राष्ट्रीय नाही हा, कारण राष्ट्रीय बोलू नका, जागतिक आहे. 33 देशांनी ज्याची नोंद घेतलेली आहे असा जागतिक खोके दिन आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. काही काही लोकांनी एवढी धसकी एका ॲडव्हर्टाईजची घेतलेली आहे, काही काही लोकांनी एवढी धसकी एका ॲडव्हर्टाईजची घेतलेली आहे की उद्याचा वर्धापन दिन पण आजच ट्विट करून टाकलेलं आहे. ह्या घटनाबाह्य सरकारमधले उपमुख्यमंत्र्यांनी उद्याचे शुभेच्छा आजच देऊन टाकलेल्या आहेत. कदाचित दिल्लीवरनं निरोप आला असेल की आजच ट्विट करा, नाही तर पहा. मुंबई महानगरपालिका जगात सर्वोत्तम आणि सर्वात पुढे असणारी महानगरपालिका होती, ती आज मुंबई महानगरपालिका जी आज घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांची झालेली आहे. आता पण सरकार पाडल्यानंतर जे गद्दारांनी मागच्या वर्षी सरकार आपलं पाडलं, खोके खाऊन असेल, जे काही स्वतःसाठी घ्यायचं होतं, स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षासाठी असेल, सरकार पाडल्यानंतर देखील सर्वात जास्ती जर आपण पाहिलं असेल मत की मला मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे, मला सरकार कोणाचं पाहिजे, तर उद्धव साहेबांचंच नाव येतं आहे. हे मी आज अभिमानाने सांगू शकतो.